नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी संस्कृती या चॅनलवरती. लवकरच दिवाळी येत आहे. अशा या दिवाळ सणातील महत्त्वाचा सण म्हणजे लक्ष्मीपूजन. तर लक्ष्मीपूजन या दिवशी लक्ष्मीच्या प्रसादात या गोष्टी करा अर्पण, देवी लक्ष्मीचा नक्की आशीर्वाद प्राप्त होईल. पौराणिक मान्यतेनुसार दिव्यांचा हा सण घरात सुखसमृद्धी घेऊन येतो. परंपरेनुसार देवी लक्ष्मीला संपत्ती आणि समृद्धीची देवी देखील मानले जाते. पौराणिक कथेनुसार देवी लक्ष्मीचा जन्म हा दिवाळीला समुद्र मंथन दरम्यान झाला होता. देवी लक्ष्मी आपल्या भक्तांना अपार संपत्ती आणि समृद्धीचा आशीर्वाद देण्यासाठी दिवाळीच्या रात्री प्रत्येक घराला भेट देते. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी देवीचे घरामध्ये स्वागत करण्याचे संकेत म्हणून पूजाविधीच्या वेळी मुख्य गेट उघडे ठेवले जाते. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि धन आणि अन्नाचा आशीर्वाद मिळावा यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतीने मातेची पूजा करत असतात. आपल्यालाही लक्ष्मीदेवीला प्रसन्न करून घ्यायचे असेल तर प्रसादात मातेला अत्यंत प्रिय असलेल्या या दोन वस्तूंचा नैवेद्य दाखवावा. देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी आपण आपल्या देवघरात अशा काही गोष्टी ठेवाव्यात ज्यामुळे देवी माता खूप प्रसन्न होऊन वरदान देतात. बहुतेक घरामध्ये बताशे आणि साखरेची खेळणी दिली जातात. बताशांचे वेगळे महत्त्व मानले जाते. धार्मिक दृष्टिकोनातून बताशाशिवाय लक्ष्मीपूजन अपुरे मानले जाते. रोग, संपत्ती आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी बताशे देवी लक्ष्मीला आदराचे प्रतीक म्हणून अर्पण केले जातात. शुक्र ग्रहाला संपत्ती आणि वैभवाचा दाता मानला जातो. शुभ्र आणि मधुर पदार्थ शुक्राची करक असल्यामुळे ती अर्पण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन इच्छित वरदान देते असे मानले जाते. त्यामुळे या लक्ष्मीपूजनाला मातेला बताशांचा नैवेद्य अवश्य दाखवावा. तसेच दुसरा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मखान. हे कमळाच्या फुलांचे बी आहे ज्यावर प्रक्रिया करून मखान बनवले जाते. देवी लक्ष्मीला नेहमी कमळाच्या फुलाने चित्रित केले जाते. हे फूल अज्ञानातही पवित्रता आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. म्हणून मखान पूर्णपणे शुद्ध मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार या प्रकारच्या प्रसादाने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरात कधीही धन आणि अन्नाची कमतरता भासू देत नाही. तसेच हलवा, याशिवाय हलवा हा देखील लक्ष्मीचा अतिशय आवडता पदार्थ आहे. यामुळे आपण लक्ष्मीला प्रसन्न करून कृपा मिळू शकतो. त्यासाठी यावर्षीच्या लक्ष्मीपूजनाच्या लक्ष्मीच्या प्रसादात नक्की या गोष्टींचा समावेश करा. धन्यवाद. कसा वाटला तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ? जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.